विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासामध्ये घातांक काय असतं हे बघितलेलं आहे. आज आपल्याला या घातांकावर खालील सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. आता बघूया घातांकित संख्या पाया त्याचा घातांक गुणाकार रूप आणि त्याची किंमत काय येते आपल्याला या सारणीवरून पूर्ण करायची आहे. आता बघूया आपण पहिलं उदाहरण 3 चा 4 घात ही झाली तुमची घातांकित संख्या. या घातांकित संख्येमध्ये हा जो 3 दिलेला आहे तो 3 आहे पाया आणि त्याचं जे घातांक रूप आहे ते म्हणजे या ठिकाणी 4 येईल. आता याला घातांकित संख्येला आपल्याला गुणाकार रूपामध्ये लिहायचं आहे. मग या 3 चा 4 घात या गुणाकार रूपामध्ये त्याची जी किंमत येईल म्हणजे 3 चा 4 वेळेस आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. मग 3 चा 4 वेळेस जो गुणाकार केला त्याचं उत्तर येतं 81. आपण तसंच एक दुसरं उदाहरण बघूया 16 चा 3 घात म्हणजेच पाया आला 16 याचा जो घातांक येईल तो म्हणजेच 3. आपण जर गुणाकार स्वरूपात लिहायचं झालं तर 16 गुणिला 16 गुणिला 16 म्हणजे त्याचं उत्तर आलं 4096. आता एक तिसरं उदाहरण बघूया -8 चा वर्ग याच्यामध्ये पाया आला -8 आणि घातांक आला तो म्हणजेच 2. म्हणजेच काय तर याचा गुणाकार रूपामध्ये -8 गुणिला -8 म्हणजेच आलं 64. आता एक चौथं उदाहरण बघूया -13 चा 4 घात म्हणजे -13 त्याचा जो घातांक आला तो म्हणजेच 4. -13 गुणिला -13 गुणिला -13 गुणिला -13 यांचा जो गुणाकार येतो तो म्हणजे 28,561.